नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या कृषी तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 13 जुलै 2021 या दिवसाच्या महाराष्ट्रातील बाजार समित्यातील अद्रकीची आवक आणि बाजारभाव बघणार आहोत आणि कोणत्या बाजार समितीमध्ये अद्रकीला सर्वाधिक दर भेटला ते पाहूया। दररोजच्या बाजारभावाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया। सर्वप्रथम जळगाव बाजार समितीमध्ये 13 जुलै 2021 रोजी अद्रकीला कमाल दर 1500 रुपये तर सर्वसाधारण दर 1200 रुपये राहिला। तर श्रीरामपूर बाजार समितीमध्ये अद्रकीला कमाल दर 1400 रुपये तर सर्वसाधारण दर 1200 रुपये राहिला। सांगली बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या अद्रकीला कमाल दर 2500 रुपये तर सर्वसाधारण दर 2150 रुपये राहिला। तर पुणे बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या अद्रकीला कमाल दर 2150 रुपये तर सर्वसाधारण दर 1330 रुपये राहिला। रत्नागिरी बाजार समितीमध्ये 13 जुलै 2021 रोजी नंबर 2 जातीच्या अद्रकीला चांगला दर राहिला। तिथे कमाल दर 3500 रुपये तर सर्वसाधारण दर 2500 रुपये राहिला। मुंबई बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या अद्रकीला कमाल दर 2600 रुपये तर सर्वसाधारण दर 2300 रुपये राहिला। तिथे 999 क्विंटल एवढी अद्रकीची आवक झाली। नागपूर बाजार समितीमध्ये 13 जुलै 2021 रोजी लोकल जातीच्या अद्रकीला सर्वाधिक दर राहिला। तिथे कमाल दर 4000 रुपये तर सर्वसाधारण दर 3425 रुपये राहिला। तिथे 922 क्विंटल एवढी अद्रकीची आवक झाली। सातारा बाजार समितीमध्ये अद्रकीला कमाल दर 1500 रुपये तर सर्वसाधारण दर 1250 रुपये राहिला। तर रामटेक बाजार समितीमध्ये हायब्रिड जातीच्या अद्रकीला चांगला दर राहिला। तिथे कमाल दर 2800 रुपये तर सर्वसाधारण दर 2600 रुपये राहिला। पुण्यामधील मोशी बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या अद्रकीला कमाल दर 1800 रुपये तर सर्वसाधारण दर 1650 रुपये राहिला। तर वाई बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या अद्रकीला कमाल दर 2000 रुपये तर सर्वसाधारण दर 1750 रुपये राहिला। अशाप्रमाणे 13 जुलै 2021 रोजी महाराष्ट्रातील बाजार समित्यामध्ये अद्रकीची आवक आणि बाजारभाव राहिले। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका।